नमस्कार, मी विशाल परदेशी। सुप्रभात या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। जाणून घेऊया आता महत्त्वाच्या घडामोडी। सुरुवात करतोय ब्रेकिंग न्यूजने। राफेल लढाऊ विमान आज औपचारिकरित्या भारतीय हवाई दलामध्ये दाखल होणार आहे आणि यानिमित्तानं अंबाला वायुदल तळावर दिमाखदार सोहळा पार पडतोय। सकाळी 10 वाजता बरोबर 10 वाजता या सोहळ्याला सुरुवात होईल। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, फ्रान्सचे संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ली, दसॉ एव्हिएशनचे CEO आणि भारतीय वायुदल प्रमुख आरकेएस भदौरिया आणि संरक्षण दलाचे प्रमुख बिपिन रावत उपस्थित असतील। सोहळ्यामध्ये राफेलची सर्वधर्म पूजा पार पडेल आणि त्यानंतर विमानाची प्रात्यक्षिक केली जातील। बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत। प्रशांत, राफेल आपल्या दलामध्ये आल्यामुळे निश्चितच आपलं लष्करी सामर्थ्य वाढलेलं आहे, पण आज औपचारिकरित्या त्याचा हा प्रवेश होतो आहे, किती महत्वाचा दिवस म्हणता येईल आजचा हा? भारतीय वायुसेनेसाठी अतिशय महत्वाचा दिवस म्हणून आज संबोधले आहे, कारण की हा आज भारतीय वायुसेनेच्या संपूर्ण क्षमतेमध्ये राफेलचा समावेश होणार आहे। राफेल या विमानामुळे भारतीय वायुसेनेची क्षमता देखील वाढलेली आहे। ज्यावेळी चीन आणि पाकिस्तान सारखे राष्ट्र जे आहे ते भारताकडे करड्या नजरेनं बघण्याच्या प्रयत्नात असतात आणि वारंवार चीन घुसखोरी करतो, पाकिस्तानही घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असतो। पाकिस्तान ज्या पद्धतीनं घुसखोरी करून दक्षिणवाद्यांना भारतीय सीमेत पाठवतो, या सगळ्या पार्श्वभूमीवरती राफेलला आता पठाणकोटेत एक स्क्वॉडन जे आहे ते तैनात करण्यात येणार आहे, दुसरं स्क्वॉडन लद्दाखमध्ये तैनात करण्यात येणार आहे। त्यामुळे असं म्हणावं लागेल की भारतीय वायुसेनेची क्षमता ही मोठ्या स्तरावरती वाढणार आहे आणि आज ज्या पद्धतीनं औपचारिक कार्यक्रम होतोय समावेशाचा, आपल्याला माहित असेल गेल्या 1 महिन्यापूर्वीच जे साधारणतः राफेल विमानाचे एक स्क्वॉडन हे भारतात पोहोचलेलं होतं आणि आगामी काही वर्षात अजून काही साधारणतः अजून 36 विमानं हे भारताला सुपूर्द करण्यात येणार आहे। पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं आज जे विमानं समावेश झालेले आहे त्याच्या माध्यमातून एक प्रकारे भारताची वायुसेनेची क्षमता वाढणार आहे आणि सोबतच ज्या पद्धतीने हा औपचारिक कार्यक्रम आहे, हा औपचारिक कार्यक्रम जसा उल्लेख आपण केला त्यामध्ये खास करून केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, त्यानंतर चीफ ऑफ डिफेन्स सर्व्हिसेस जनरल रावत यांच्याशिवाय वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल भदौरिया हे आज कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे आणि एक प्रकारे सर्वधर्म पूजा यासाठी की ज्या पद्धतीनं भारताची धर्मनिरपेक्षता हा मूल्य जे आहे त्या आधारावरती ही सर्व पूजा करून एक प्रकारे भारतीय वायुसेनेसोबत संपूर्ण देश सोबत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न होतोय। धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल। राफेलचा आज औपचारिकरित्या या स्क्वॉडनचा औपचारिकरित्या आपल्या वायुदलामध्ये समावेश होतोय आणि त्यामुळे आजचा सोहळा वेगळाच असणार आहे आणि भारतीय वायुदलाच्या इतिहासामध्ये आजचा दिवस सगळ्यांच्याच लक्षात राहील।